नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तंदुरी रोटीची रेसिपी पाहणार आहोत। घरगुती पद्धतीने तंदुरी रोटी झटपट बनवता येते, अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि जास्त कष्ट सुद्धा लागत नाही। जे आपल्याला खूप कठीण काम वाटतं किंवा जी रोटी आपल्याला हॉटेलमध्ये ढाब्यामध्येच मिळते, ती रोटी आपल्याला तुमच्या घरी अगदी कमी वेळामध्ये तयार करता येते। अगदी 5-10 मिनिटात नाही, पण 15 ते 20 मिनिटामध्ये आपण या रोट्या तयार करू शकतो। चला मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। तंदुरी रोटी बनवत असताना आपल्याला जे मुख्य घटक लागणार आहेत ते बघूया, किंवा जे आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते बघूया। तर 3 वाटी मी इथे मैदा घेतला आहे। सुजीच्या चाळणीने मैदा चांगला चाळून घ्यायचा। 1/4 चमचा मी इथे खायचा सोडा घेतला आहे। 1 वाटी दही घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे पीठ मळून घेऊया। आता एक मोठं ताट घेतलं आहे, त्यामध्ये 3 वाटी मैदा जो आहे तो मी काढून घेते। बघा इथे 3 वाटी मैदा आहे, त्याच्यातला मी 1/2 वाटी मैदा साईडला ठेवला आहे जो आपल्याला पिठीसाठी लागणार आहे। आणि 3 वाटीमधलंच मी तो काढलेला आहे, दुसरा नाही वापरत आहे। आणि यामध्ये सोडा घातला आहे 1/2 चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे। सोडा आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित मैद्यामध्ये मिसळून घ्यायचं हाताने, कारण डायरेक्टली जर पाणी याच्यामध्ये घातलं तर ते व्यवस्थित मिसळणार नाही पिठामध्ये। आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये घालायचं आहे दही। आणि दह्यामध्ये जेवढं मैदा जो आहे हा जेवढा ओला होईल तेवढा करून घ्यायचा। यामध्येच पूर्णपणे मैदा भिजवता येत नाही, यामध्ये पाणी ॲड करावं लागतं, तेव्हा त्याचं जे पीठ मळायचं आहे या मैद्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तो तयार होतो। तर इथे सुरुवातीला मी दह्यामध्ये छान थोडंसं मैद्याला मिक्स करून घेतलं आहे बघा। आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा बनवून घेऊया। दह्यामध्येच अर्ध ते भिजलेलं आहे पीठ, त्याच्यामुळे मग जास्त पाणी लागत नाही आहे। तर साधारण आपल्याला 1 कप पाणी लागेल। मी तुम्हाला सांगते मला किती पाणी लागलेलं आहे ते। बघा इथे थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपलं पीठसुद्धा जास्त सैलसर होणार नाही। आपल्याला याचं पीठ जे आहे ते चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं सैलसरच करायचं आहे, कारण आपण जेव्हा याची तंदुरी रोटी बनवणार आहोत तेव्हा खूप पातळ बनवणार आहोत, कारण तंदुरी रोटी शक्यतो पातळ असते। बघा इथे नॉर्मल चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं मी याला सैलसर करते आहे। तर मला इथे असं पीठ भिजवून घेण्यासाठी 1/2 कप पाणी लागले आणि 1 वाटी दही लागले। तर इथे या पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आहे। आणि पीठ भिजवल्यानंतर मी काही या पीठाला जास्त वेळ साईडला ठेवलेलं नाही आहे। तर बघा तुमच्यासमोरच मी व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने ही रोटी बनवली आणि जेवढ्या वेळामध्ये बनवली तेवढ्या वेळामध्ये शेअर करत आहे, कारण कधी कधी व्हिडिओ स्किप केल्यानंतर टायमिंगचा अंदाज लागत नाही, म्हणून मी हा व्हिडिओ स्किप न करताच शेअर करत आहे। थोडासा टाईममध्ये फरक पडतो, कारण व्हिडिओ आपल्याला एकदमच मोठा करता येत नाही, त्यामुळे मग थोडासा फरक पडू शकतो। पण बघा जास्तीत जास्त मी व्हिडिओ स्किप केलेलाच नाही आहे। तर तुमच्यासमोर पीठ मी इथे मळून घेतले, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याचा हात लावून व्यवस्थित पीठ मळून घेते। इथे आपलं पीठ जे आहे मळून झालेलं आहे बघा, एकदम सैलसर पीठ आहे चपातीच्या पीठापेक्षा। आता आपण पिठीसाठी जे पीठ साईडला ठेवलं होतं ते पीठ वापरणार आहोत, तर ते पीठ मी ताटामध्ये काढून घेते।
यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे पीठ मळताना, कारण आपण दह्याचा वापर केला आहे, तर दह्यामध्ये मॉइश्चर असतं बऱ्यापैकी, त्यामुळे मग वेगळं तेल वापरायची गरज नाही पडत. तर ते पीठ जे आहे ते छान स्मूथ असं झालेलं आहे आपोआपच दह्यामुळे, मॉइश्चरमुळे दह्याच्या. तरी ते मी आता पिठीसाठी पीठ काढून घेतले. आता आपण छोटे छोटे याचे गोळे बनवून घेऊया. आणि हे पीठ जे आहे ते मी भिजत पण ठेवलेलं नाही आहे. बघा, याचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तुम्हाला जसे हवे असतील तसे, पण शक्यतो तंदुरी रोटी बनवण्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे गोळे असतात. आपल्या नॉर्मल चपातीप्रमाणे मोठे गोळे नाही केले जात, तर छोटे गोळे करायचे. इथे मी सगळे गोळे बनवून घेते. आणि याचं जे पीठ आहे ते तुम्ही, तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10-15 मिनिट भिजत ठेवलं तरी चालेल. इथे मी लगेच बनवायला घेतलेली आहे तंदुरी रोटी. पीठ भिजत ठेवायला माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मग मी भिजत नाही ठेवलेलं. तरी पण छान अशी तंदुरी रोटी तयार होते, तेवढ्याने काही फरक पडत नाही पीठ भिजत किती वेळ आपण ठेवतो याने, कारण रोटी बनवत असताना बराच वेळ याच्यामध्ये जातो. रोटी बनवण्यामध्ये प्रत्येक रोटी बनवायला 3-4 मिनिट लागतात तर भाजायला. आणि मग बाकीचं पीठ जे आहे ते नाही आपण भिजत ठेवलं तरी चालतं, कारण बऱ्याच वेळ रोटी बनवण्या जातो तर एकामागे एक रोटी बनवण्यामध्ये आपला अर्धा तास जातो. त्यामुळे मग मी पीठ भिजत ठेवलेलं नव्हतं तर डायरेक्टली त्याचे गोळे बनवून घेतलेत. इथे सगळे गोळे मी आहेत ते बनवून घेते. तंदुरी रोटी जी आहे ती घरगुती पद्धतीने अशीच बनवली जाते. आणि या रेसिपीमध्ये तुम्हाला बऱ्याच टीप मी सांगितलेल्या आहेत पुढे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, कारण रोटी बनवताना काय काय प्रॉब्लेम येतात. घरगुती पद्धतीने आपण रोटी बनवतो आहे तंदुरी रोटी, तर बरेचसे प्रॉब्लेम भाजतानाच येतात. तर पीठ मळायचं झालेले, गोळे करून झालेले, तर बघूया काय काय प्रॉब्लेम येतात आपल्याला तंदुरी रोटी भाजताना, किंवा कशी लाटायची, कशी भाजायची. तर यामध्ये बऱ्याचशा टीप आहेत, त्यामुळे यापुढचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. तर इथे आपले गोळे तयार आहेत. आता आपण लगेच लाटायला घेऊया. तर यातील एक गोळा पिठामध्ये बुडवून आपण लाटायला घेऊया. बघा, अशा पद्धतीने भरपूर पीठ लावलं तरी काहीच हरकत नाही. तर इथे पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा गोळा, म्हणजे आपल्या पोळपाटालासुद्धा गोळा चिटकत नाही. रोटी लाटत असताना पिठाचा वापर करायचा, कोरड्या पिठाचा, म्हणजे रोटी छान अशी पातळ लाटता येते आपल्याला आणि बेलण्याला, त्याचबरोबर पोळपाटाला चिटकत नाही. तर कोरड्या पिठाचा वापर करत करतच आपण ही रोटी लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण रोटी लाटायची आहे. लाटत असताना थोडीशी ही रोटी पटकन स्प्रेड होत नाही, कारण मैद्याचं पीठ आहे ते एका जागी जमा होतं, पटकन ती लाटली जात नाही. तर पातळ लाटायची आहे, बेलण्याला अधूनमधून चिटकत आहे, तर तिथे मी पीठ लावून लाटून घेते आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम मी स्किप केले नाहीत, कारण तुम्हालासुद्धा येऊ शकतात. यासाठी पिठाचा वापर करायचा, जास्तीत जास्त करायचा. आणि बघा, इथे या पद्धतीने रोटी लाटून घ्यायची, मस्त गोल गरगरीत आणि पातळ अशी रोटी लाटून झाली आहे. आता डायरेक्टली रोटी तव्यावर टाकायची घाई करायची नाही, कारण रोटी टाकण्याआधी एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची, ती म्हणजे रोटीला पाणी लावून घ्यायचं. मी इथे पाणी लावती आहे. बघा, इथे डायरेक्टली पाणी घ्यायचं आणि रोटीला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून पूर्णपणे रोटीच्या कडासकट रोटी ओली होईल. बघा, इथे छान अशी ओली करून घेतली आहे पूर्णपणे, मस्त. आता ही रोटी आपण तव्यावरती टाकूया. रोटीचा ओलसर भाग आहे, ज्या बाजूला पाणी लावलेलं आहे तो भाग आपल्याला
तव्याच्या बाजूला करायचा आहे, म्हणजेच खालच्या बाजूला, म्हणजेच तव्याला रोटी आपली चिटकून बसते, ती पडत नाही. तर पाणी लावल्यामुळे हा फायदा होतो आणि रोटी पण छान भाजता येते. तर तवा आपल्याला लगेच असा पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूंनी रोटी भाजून घ्यायची. तर अशा पद्धतीने रोटी गॅसची फ्लेम मीडियम आचेवरती ठेवायची आणि मग रोटी भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिट लागतात, खूप जास्त घाई करायची नाही, नाहीतर मग गॅसची फ्लेम वाढवली आपण तर मग आपली रोटी करपूसुद्धा शकते. यासाठी मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आणि हळूवार सगळीकडे एकसारखा तवा फिरवत फिरवत आपली रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर मस्त अशी रोटी आपली भाजलेली आहे इथे बघा. जर कुठे आपल्याला रोटी कच्ची वाटली तर ती व्यवस्थित भाजून घ्यायची, परत तवा पलटी करायचा आणि या पद्धतीने पाणी लावलं की मग रोटी आपली छान चिटकून बसते तव्याला, अजिबात ती खाली पडत नाही. नॉनस्टिक तवा मी वापरलेला आहे तरीसुद्धा रोटी आपली छान चिटकून बसली आहे, अजिबात ती खाली पडत नाही आहे. आणि जर पडत असेल तुमची रोटी तर तुम्ही त्याला उलथण्याच्या सहाय्याने थोडंसं अशा पद्धतीने धरून मग भाजू शकता. बघा, जर तुमची रोटी खाली पडत असेल, चिटकून बसली नसेल व्यवस्थित, पाणी व्यवस्थित लागलं नसेल तर. आणि इथे रोटी आपण छान सगळीकडून भाजून घेतली आहे आणि खालच्या बाजूंनी भाजली आहे की नाही हे तर आपण पाहणं गरजेचंच आहे. आणि इथे बघा, मी रोटी जी आहे भाजत असताना थोडंसं बटर लावून घेते आहे. काही रोट्या मी बिना बटरच्या करणार आहे आणि काही रोट्यांवरती मी बटरसुद्धा लावणार आहे. तर आपण ही अशा पद्धतीने भाजली आहे. तर मी बॅक साईड तुम्हाला दाखवते, बॅक साईडनं रोटी कशी भाजलेली आहे ते पूर्णपणे छान भाजली जाते. तर हे बघा, मस्त अशी भाजलेली आहे. जर तुम्हाला वाटलं की या बाजूने थोडीफार कच्ची आहे तर तुम्ही थोडंसं भाजून घेऊ शकता. आणि बटरची रोटी पाहिजे असेल तर दोन्ही बाजूंनी बटर लावून अशा पद्धतीने रोटी भाजून घ्यायची. आणि किंवा तुम्ही रोटी भाजून ती काढून घेतल्यानंतर मगसुद्धा बटर त्याच्यावरती टाकू शकता. असं काही नाही की भाजतानाच तुम्ही तव्यावरती बटर टाकलं पाहिजे, असं पण नाही काही. तर इथे बघा, दोन्ही बाजूंनी छान अशी रोटी भाजता येते आणि मी थोडंसं उलथण्याचा सपोर्ट देते आहे खाली रोटी पडू नये यासाठी आणि भाजून घेते आहे. तर इथे रोटी आपली पहिली तयार आहे. आता जो प्रॉब्लेम येतो तो दुसरी रोटी बनवताना येतो, तर त्यासाठी मी तुम्हाला दुसरी रोटी बनवताना काय प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला सांगते आहे. जर आपण मी आत्ता जसं बटर या तव्यावरती टाकलं आणि दोन्ही बाजूंनी रोटी भाजून घेतली, तसं जर तुम्ही केलं तर मग काय प्रॉब्लेम येतो ते मी तुम्हाला सांगते. बघा, इथे मी तशीच रोटी लाटून घेतली, पाणी लावून घेतलं रोटीला आणि ती यावरती टाकली, पण आपण तव्याला बटर लावलेलं होतं म्हणून आता ही रोटी तव्यावरून खाली पडती आहे. कारण तवा ऑलरेडी नॉनस्टिकचा आहे आणि त्यावरती आपण बटर लावलेलं होतं, त्यामुळे मग तव्यावरून रोटी खाली पडली. ती व्यवस्थित पाणी लावलेलं असतानासुद्धा स्टिक झाली नाही तव्याला, तर हा प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा येऊ शकतो. म्हणून मग मी हा व्हिडिओ स्किप न करता असाच बनवलेला आहे. तर बघा इथे, मग मी ही रोटी काय केलं, अशाच पद्धतीने उलथण्यावर घेऊन डायरेक्टली गॅसवरतीच भाजून घेते आहे. बघा, या पद्धतीने भाजली तरी पण मस्त भाजता येते आणि दोन्ही बाजूंनी आपण डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर रोटी भाजली तर ती खूप खमंगसुद्धा लागते आणि जेवढी पाहिजे तेवढी कुरकुरीतसुद्धा होते, मस्त होते. आणि गरमागरम अशी रोटी खूप छान लागते एखाद्या मस्त अशा मसालेदार भाजीसोबत, जी भाजी आपल्याला घरीसुद्धा बनवता येते. मी मिक्स व्हेज रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे, मसाला मेथी दाखवलेली आहे, त्याचबरोबर बऱ्याचशा मसालेदार भाज्यांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही पाहू शकता त्यापैकी कुठल्याही रेसिपीज बनवू शकता, किंवा अजून वेगवेगळ्या रेसिपी छान छान रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती मिळतात. तर तुम्ही कुठल्याही रेसिपीसोबत अशा पद्धतीने तंदुरी रोटी घरच्या घरी बनवून खाऊ शकता, मस्त अशी रोटी पण घरच्या घरी बनवू शकता आणि भाजी पण बनवू शकता. आणि तुम्हाला या पद्धतीने रोटी बनवता येईल याची मात्र नक्कीच खात्री आहे. अशा पद्धतीने रोटी बनवून बघा, छानच होते
अजिबात बिघडत नाही। बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे रोटी आपली, दोन्ही बाजूंनी मी छान भाजून घेतली आहे। तर हे सगळे प्रॉब्लेम येतात रोटी बनवत असताना, प्रत्येक वेळी येतीलच असं नाही। तुम्ही जर बटर नाही टाकलं तव्यावरती तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही। तर बघा इथे मी नंतर याच्यावरती बटर टाकलेलं आहे आणि इथे आपली दुसरी पण रोटी तयार आहे। तर या पद्धतीने सगळ्या रोटी बनवून घ्यायच्या आहेत। एक रोटी बनवण्यासाठी मला 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत, तर तुम्ही अंदाज लावू शकता सगळ्या रोटी बनवायला किती वेळ लागू शकतो। साधारण मला अर्धा तास गेलेला आहे। तर इथे सगळ्या रोटी तयार आहेत। रोटी मी मिक्स व्हेज रेसिपीसोबत सर्व केलेली आहे। ही रेसिपी जी आहे मिक्स व्हेज रेसिपी, ही मी कालच अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहिलीच असेल। आणि त्याचबरोबर मेथी मसालासुद्धा आहे आपल्या रेसिपीमध्ये, आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता। बऱ्याचशा रेसिपी आहेत, तुम्हाला यूट्यूबवरसुद्धा छान छान रेसिपी मिळतील। तुम्ही ही तंदुरी रोटी कोणत्याही रेसिपीसोबत सर्व करा। आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तंदुरी रोटी बनवण्याची पद्धत आवडली असेल, तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।